या ध्यानात असू द्या पतंग काय. चल नमस्कार मावशी. अहो वहिनी साहेब तुम्ही चला की घरात या की. नाही 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 या की. अहो नाही असू द्या. आम्ही निवडणुकीला उभं राहिलोय माहिती आहे ना. माहित आहे की. हा पण मत आम्हाला द्या म्हणजे झालं. पण ते तुमच्या पणचा इलाज घेऊन आलोय मावशी. थांबा. हे घ्या. कशाला काय प्रेमानं द्यायलोय घ्या. दौलतवाडीची माणसं खाल्लेल्या मिठाला जागत्यात म्हणा. ते ध्यानात असू द्या. लक्षात असू द्या पतंग. चला येतो. बर ओ ताई साहेब अहो थोड्या टायमात करे माझ्या हाताचं काणकं पडणार आहे. अहो थोडं येईल तर घ्या किंवा पिशव्या. उसाचं काणकं बघितलं होतं हाताचं नाही. आता तुझ्या निमतानं ते बघून घेतो. तायसाहेब सरपंच होणार तुम्ही आणि हमाली करणार मी हवंय. हा मग तुला काय वाटलं आम्ही काय सरपंच हमाली करायला बनायलोय. चल गुपचूप. तायसाहेब घ्या का पिशव्या. जरा कामात आहे आम्ही नंतरनं फोन करतो. हा नंतरनं फोन करायची वेळच येणार नाही. एक तर तू इलेक्शन मधनं डिबार होतील नाहीतर जेलात जाशील. म्हणजे अगं तायडे ज्या भानगडी रातच्या अंधारात करायच्या त्या दिवसा ढवळ्या करायलेस तू. मी गावात पैसे वाटणं भांडी वाटणं साड्या वाटणं हे बघ या समद्याचं फोटो काढले जात आहेत. तुझा नवरा आणि त्याचा दोस्त औद्या फोटो काढाव्यात. कुठं वय तुझ्या मागण्या ते दोघं दौंडीच घेऊन फिरतील ना. फोटो काढाले फोटो काढाले. अगं तायडे मी स्वतःच्या डोळ्यानं बघितले ध्यानात ठेव. आणि बघ हे वाटावाटी बंद कर आता त्या 12 भावात जातील. ठीक आहे ठीक आहे. चंदे ह्यो समजा बोजा गुंडाळ तुझा आण चल बाई लवकर. अहो पर का अव गावात अजून 10 बाकी आहेत आणि नाही म्हणलं तर 30-40 मतदान आहे आणि गावातलं एक मत महत्वाचं असतं. अगं बाई हे तुझं एक मत लई महागात पडेल आपल्याला. तुझं सन्निधान त्याचं दोस्त आव द्या आपल्यावर पाळत ठेवून येत म्हणा. चल चल आवर लवकर. संघर्ष पॅनेलचा विजय. ते नव सुनिधा एवढं वाटावाटी करायला वहिनींकडे पैसा आला कुठनं एवढा. ते महाबिलंदर आहे माहिती आहे ना. कुठनं पैसा आलाय कुणास ठोक. वहिनी हो वहिनी वहिनी बाकी काय बी म्हणा नंदिता वहिनींचं राजकारण मात्र लय खतरे असत. लोकांच्या नाड्या परफेक्ट ओळखतात बघा त्या. तिच्या सगळ्या नाड्या कशा आवडतो बघा. काय झालं वहिनी आपला डाऊट खरा निघाला. नंदिता साड्या आणि भांडी वाटायला लागल्या. नक्की का. अहो आम्ही आमच्या डोळ्यानं बघितलंय त्या मोऱ्यांच्या वस्तीत वाटायला लागल्यात. हे असं आमिष दाखवणं चुकीचं आहे. अहो आपण कंप्लेंट करूया की या इलेक्शन मधून पत्ताच कट करूया तिचा. आता आपल्याकडे पुरावा पण आहे. नाही नाही नको. अहो असं केलं तर आबांची आणि आपल्या घराची बदनामी होईल. मग काय असंच बसायचं वय. वहिनी आबांनी एवढ्या वर्षात असं चुकीचं काम केलेलं नाही. आपण जाऊबाईंनाही चुकीचं काही करू द्यायचं नाही. वहिनी ती ऐकणाऱ्यातली नाही आहे. त्या अशा चुका करतच राहणार आहे ती. सूरज भाऊजी ऐकतील त्या. या नसत्या चाली रीती आपल्या गावात नको. आपण राणाजींना सांगू त्यांचं नक्की ऐकतील. पण काही झालं तरी मी जाऊबाईंना चुकीच्या मार्गावर जाऊ देणार नाही. आपण सगळे मिळून अडवूयात त्यांना. अहो जरा बोलायचं होत. अरे वा दोघ बी एकत्र म्हणजे जय किसान पॅनलचं काहीतरी असणार. पण ध्यानात आहे ना बघ विरोधी पार्टीतला आहे. राणादा अरे सिरियस मॅटर आहे जरा. काय झाले. जावई चुकीच्या मार्गाने प्रचार करताय. त्यांचा प्रचार आधीच होत नाही. किती बी इनवलं तरी सभेला कोण बी येत नाही. म्हणून तर चुकीच्या पद्धतीने प्रचार करायला लागल्या ती. म्हणजे राणादा ती गावात नसता आड्या आणि पैसे वाटत फिरायला लागल्या.
अरे शुद्धीत आहेस काय तू? अरे मी अवद्यान डोळ्यानं बघितले मरता. परवा गोदाक्का सांगत होती कोणतरी माणूस आलता आणि पोतं देऊन गेलाय कसलं ते. नंदिताने पोतं मागच्या खोलीत ठेवले. गोदाकाने विचारलं की काय पोत्यात, ती काय सांगायला तयार नाही. शेवटी मी आणि अवद्यानात पाळत ठेवली. बघितलं तरी गावातनं साड्या पैसे आणि भांडी वाटत फिरायला लागल्या. नाही नाही नाही, वहिनीशने चांगलंच माहित आहे आपल्या घरात असं कधी कुणी बी केलं नाही. तरीही त्या करतायत. आपल्याला त्यांना अडवायला पाहिजे ना, तर गायकवाड घराण्याचं नाव खराब होईल. तर काय, नाही मला नाही वाटत वहिनी असं करतील. अरे विश्वास ठेव की मर्दा, खरंच करायला लागल्या ती. अहो खरंच, मला खात्री आहे ते नक्की काहीतरी चुकीचं करताय. चुकीच्या मार्गावर जाणार नाहीत असं वहिनीने सांगितलंय मला. मग आता तुम्ही त्यांना जाब विचारू शकता. वैराणा, आपल्या घरात कुणाला दबकत असेल तर त्यो फक्त तू आहेस बघ. हो, ती आता आली का नाही चांगलं खडसावून विचार तिला. ठीक आहे, बरतेस नाही उद्या, मग आल्यावर बघू. ये लवकर. चंदे तुला सांगतो, आता दोन चार दिवसात अख्खं गाव कॅप्चर करतो का नाही बघ तू. काय साहेब, तुमची सरपंच की फिक्स बघा. राणा भाऊजी, तुम्ही मळ्यात गेला नाही सा अजून? जाणारच होतो, तोवर एक बातमी समजली. कसली? तुम्ही कुठे गेलता? आम्ही अहो ते सहज जरा असं गावात एक चक्कर मारून आलो बघा. सहज चक्कर मारायला गाव म्हणजे का रंकाळ आहे का पन्हाळा आहे? काहीतरी काम असल्याशिवाय असंच कोण फिरते बघ गावात. का तुम्ही नाही जाऊबाईं संगत गल्लोगल्ली फिरत? आम्ही प्रचार करतोय. मग आम्ही बी प्रचारा करताच गेलो होतो असं समजा. कसला कसला प्रचार? बनारस सरपंच आहे आम्ही या गावचं. कळलं इलेक्शन झाल्यावर ते नव प्रचार कसा करत होता ते सांगायचं पहिले. विरोधी पार्टीला का सांगू आम्ही? तुमच्या पार्टीला सांगा. हे बघा तुमचं तुम्ही बघा, आमचं आम्ही बघतो. उगम मधी मधी करायचं काय काम नाही. चल चंदे. वहिनी, प्रचार कसा करत होता ते सांगा. राणा भाऊजी, अहो आम्ही कधी काय चुकीचं करू असं काय वाटतं काय तुम्हास? तुम्ही काही चुकीचं केलं नाहीयेत ना? मग सांगून टाका ना सरळ सरळ. तेच आम्ही म्हणायलोय, आम्ही तुम्हास नाही का सांगू? मी विचारतोय म्हणून सांगा. अहो राणा भाऊजी, हे बघा आम्ही प्रचार केला पण आता तो कसा केला हे काय सांगायचं? एवढं सांगण्यासारखं नाहीच तर काय सांगणार? म्हणजे म्हणजे गावात साड्या आणि पैसे वाटत फिरत होता तुम्ही. भाई ग, काय बोलायलाय तुम्ही? हे असा गैरप्रकार करणं नियमाच्या बाहेरच आहे आणि तरीही तुम्ही तो करताय ही अडचण. गायकवाड्यांच्या घराण्यात असा प्रचार कधीच कुणी केलेला नाही. मग आम्ही करतोय असं म्हणणं आहे तुमचं? का उग भलत असल ताळ घ्यायलाय तुम्ही जाऊबाई आमच्यावर? आळ नाही घेते जाऊबे, खात्री आहे मला. राणा भाऊजी, हे समजा काय घाण राजकारण चाललंय. जाऊबांनी सांगितलंय ना एकदा की घरात राजकारण करायचं नाही, मग आता त्या का करायल्यात बरं? आम्ही कुठलंही राजकारण करत नाही. मग हे समजा काय आहे? उगा आमच्यावर भलत सलत कुठला तरी आळ घेऊन राणा भाऊजींना आमच्या विरोधात फितवायलाय तुम्ही? फितवत नाही, जे खरं आहे ते सांगतोय. काय खरंय हे बघा, आता आता फायनल सांगतो. तुम्ही जे काही सांगायलाय, जे काही म्हणायलाय त्यातलं आम्हाला काय बी माहित नाही. ए पुरं झालं तुझं, तुला मी माहिती करून देतो आता. राणादा, मी सगळं सामान कुठलं पिलंय मला माहिती आहे. चल जाऊ तुम्ही. नाही आता आम्ही लई दमलोय, आम्हाला आरामाची गरज आहे. आरामच आहे नंतर तुला. चल सामान दाखवतो पहिलं मी. वहिनी चला जाऊन बघूया. राणा भाऊजी, तुम्ही काय यांच्यावर विश्वास ठेवायलाय? वहिनी जाऊया की? बरं यांचं समाधान करून देऊया,
चल चुपचाप चल राणा ऐका आम्ही काय म्हणतोय ते आधी वहिनी बघूया चला अहो काय गरज ये लवकर राणा भाऊजी अहो हे काय बराबर नाही बघा जाऊ बाई सरळ सरळ आळ घ्यायला आमच्यावर आळ नाही गॅरंटी आहे मला उगा खोटं बोलू नको मी माझ्या डोळ्यात बघितलं तू दार उघड पहिलं चल उघडता नाही आम्हाला जर असं आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणार असशीला तर आम्ही अजिबात कुलूप उघडणार नाही बघ राणा दा बघ 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 घाबरा लागले बघ दार उघडायला घाबरू कशाला आम्ही घर नाही त्याला डर कशाला मग उघडा ना दार वहिनी तुम्ही काय चुकीचं केलं नाही तर घाबरताय कशाला उघडा की दार चावी नाही आमच्याकडं सगळी भानगड दाखवणार आहे जगाला मी बघा झाली का खात्री चंदे तुला सांगतो आज पतुर उभ्या आयुष्यात आमच्यावर असा कधी कुणी आळ घेतला नव्हता आणि आज या घरात का नाही कुणाचा आमच्यावर विश्वासच नाही राणा भाऊजी आज तुम्ही भी चंदे ते उंदीर मारायचं औषध घेऊन ये बाई आज तू आणि तुझी नाटकी चांगलीच माहिती आहे तामसने सूरज आता बघितलंस ना खोलीत सापडलं का काय उगा वहिनीवर आळ घ्यायचं काय काम नाही नाही राणा दा मी खरं सांगतोय हे बघ कुठं मी काढलं होतं बघ बघू बघ तूच आहेस ती नाही आम्हीच आहे सांगतो की काय येते ते आमच्या जुन्या पुराण्या साड्या आम्ही गोरगरिबांनी वाटत होतो आता याच्यात काय चुकलं राणा भाऊजी नाही असंच म्हणायला गेलं तर राणा भाऊजी आणि मामांजी बी गोरगरिबांची मदत करतात मग ते बी चुकीच आहेत असं म्हणायला पाहिजे वहिनी तुम्ही काय बी चुकीचं केलं नाही बघा आम्ही काय चुकीचं वागलोच नाही हो राणा भाऊजी पण तुमच्या भावाच्या आणि बायकोच्या खोट्या सांगण्यावर विश्वास तर ठेवला ना तुम्ही नाही वहिनी म्हणजे ते मी नाही राहू द्या उग सारवा सारवी कराय जाऊ नका खऱ्याची दुनियाच राहिली नाही चंदे तुला किती वेळा सांगितलं उंदीर मारायचं औषध पहिले घेऊन ये बाई वहिनी 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 ऐका की जरा वहिनी वहिनी बघ राहणार बघ ऐक मी खरंच फोटो बी काढलं तिथं तीच होती तिथं हे बघ सूरज तुम्ही दर टाइमला वहिनीवर आळ घेत असता अहो आळ नाही सूरज भाऊजींनी स्वतः बघितलंय बघ काय बघ वहिनी सांगितलं ना बघ त्यांच्या जुन्या साड्या वाटत होत्या सप्पा दिसतंय की फोटो बघा नी तुम्ही गॅरंटी घेतली होती ना बघ पण काय बी बोल नका इतना पुढे खात्री घेतल्याशिवाय वहिनीवर बोट दावायचं नाही तुम्हीच म्हणला होता ना बघ घरात राजकारण करायचं नाही म्हणून अहो ऐका अहो
100% काहीतरी गडबड आहे. नेमकी काय? बोलताय डे, घावलीस की वाचलीस? वाचलो बाबा. अग मान्य परेश पाटलामुळे आपली युतीच हाईच एक नंबर. हा हा, ते समजलं खरंय, पण आता पुढं काय? आम्ही आणलेलं समद सामान आजच्या आज आमास वाटून टाकायचंय, त्याच्याशिवाय आम्ही सरपंच कसं बनणार? अग तूच बनणार का सरपंच? ते तर आम्ही बनूच र, पण आमासनी या समद्या गोष्टी आजच्या आज वाटायच्या, त्याच काय? हा एक काम कर, त्या सगळ्या वस्तू गोळा कर आणि देवळाच्या मागे ये, मी गावकरी जमून ठेवतो. ठीक आहे. कवा? अग अंधार पडला की बाहेर पड. चालतंय, ठेवू फोन? हा हा, ठेव ठेव. साहेब, थोडक्यात वाचला असा बघा तुम्ही, नाहीतर काय खरं नव्हतं. होय बाई, कधी नव ते पप्या कामाला आलाय आपल्या. होय, पर आजच्या असते सामान हलवा बाई, ह्या टायमाला वाचलोय पुढच्या टायमाला वाचणार नाही ताई साहेब. होय बाई, आज रातच्याला समद सामान वाटून टाकायचं असं ठरलंय. हा पप्या समधी माणसं जमा करतोय असं म्हणलंय खरं? आम्ही एक काम करतो, जेवणं बिवणं झाली की आम्ही पुढं जातो, तू सामान घेऊन देवळापाशी ये काय? नाही करायला लागत. नंदिता, ते सॉरी. बायको राळ घेताना काय वाटलं नाही, आणि आता सॉरी इन फॉर यू वे. खरंच चुकलं माझ, खर तर रानादाला मी हे सगळं सांगायला नाही पाहिजे होत. तू जे केलंस ते इलेक्शन साठी केलंस हे कळायला पाहिजे होत मला. आम्ही कधी काय चुकीच करतच नाही, म्हणजे इलेक्शन मध्ये हे सगळं करायला लागते ग. वहिनी बी आहेत का? नाही, नुसतं नियम 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 करत बसतात. त्यासनी एखादी गोष्ट पटत नाही म्हणून तू करू मी असं थोडीच असते, कर तू बिंदास. मी नाही अडवणार अजिक. खरं सांगायला लागलोय मी, मग प्रचार कसा करायचा याचा आधी करायचं की प्रत्येकाला? आणि तू कुणाचा खून पाडत नव्हतीस तिथं, तुझ्यामुळे तिथं कोणाचं तरी भलं होत हे लक्षातच आलं नाही माझ्या. पण तरी बी राणा भाऊजींच्या समोर तू आमासनी नाही नाही ते बोललास. सॉरी म्हणलं की हे बघ नंदुडी, बायकोला साथ द्यायला पाहिजे होती मी. एक डाव माफ कर, एक डाव माफ कर. तेच सांगतोय आम्ही सूरज, हे बघ हे जाऊबाईंच्या पाठी पाठी फिरणं आता तू बंद कर आणि आमच्या माग येतो. येतो, मला सांगते सामान कुठं लपून ठेवलेस? म्हणजे आमच्या संगत गोड बोलून आम्हाला फसवण्याचं राजकारण करायलाय तुम्ही? सूरज एक गोष्ट ध्यानात ठेवायची, उत्तमराव जाधवांचे लेख आहे आम्ही, राजकारण आमच्या रक्तारक्तात आहे. आमच्या समोर तू म्हणजे का नाही किस झाड की पत्ती. बरोबर आहे, तुमच्यासारखं राजकारण जमणार नाही आम्हाला. मग याच्या पुढे आमच्या वाट्याला जायचं नाही. तुझी वाट कशी बंद करायची चांगलंच माहिती आहे मला. म्हणजे काय म्हणलं हो सनिता? काय नाही ग, भरपूर बाजा आहे निस्ता,
हे बघ तू टेन्शन घेऊ नकस. आज राजच्याला समदाच्या समद सामान वाटायचं हे ठरलंय ते ठरलंय. यासनी दावतोच आम्ही. राजकारण कसं करायचं असतंय ते.